भाषणाला सुरुवात करते. मित्र हो नमस्कार. माझ्या मायभूमीतील माणुसकीची उंची कुठेतरी कमी होताना दिसते आणि म्हणूनच की काय मी नम्रता दत्तात्रयरावर आपणासमोर विषय मांडते. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. मित्र हो माणुसकी म्हणजे काय हो? माणुसकी म्हणजे प्रेम. माणुसकी म्हणजे जाणीव. माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर आणि माणुसकी म्हणजे समोरच्या माणसाचा केलेला आदर. तुम्ही म्हणाल हे असं असतं का? माणसांच्या गर्दीमध्ये कोणी माणूस शोधतं का? मी म्हणेल हो, अगदी खरं आहे. गर्दी माणसांची आहे हो, पण माणुसकी असलेल्या माणसांची नाही. म्हणून माणूस शोधावा लागतोय. हरळी सगळीच असते हो, पण सगळीच हरळी दुर्वा होऊ शकते का? नाही. दुर्वा फार थोडे असतात, त्या निवडून निवडून घ्याव्या लागतात. तसंच काही आमच्या समाजातील माणसांचं, समाजात भरपूर माणसे आहेत, पण सर्वांनाच आपणाला माणूस म्हणून स्वीकारता येणार नाही. मग माणूस म्हणायचं तरी कोणाला? ज्याचं तन हलत आहे, शरीर बोलत आहे, त्याला माणूस म्हणायचं की शरीरापेक्षाही ज्याचं हृदय जिवंत आहे ना, त्याला माणूस म्हणायचं. भरभरून बोलतो तोही माणूस, खळखळून हसतो तोही माणूस. एकीकडे रक्तदान करून एखाद्या माणसाचा जीव वाचवणाऱ्या माणसामध्ये मला माणूस दिसायला लागतो, तर दुसरीकडे मात्र आजच्या तंत्रज्ञानानं ज्या पहिल्या पिढीला गुदगुल्या केल्या, ती पहिली पिढी बघता बघता 4G झाली आणि प्रत्येकाचं आयुष्य हे ज्याची त्याची मर्जी झाली. कारण पूर्वी गावामध्ये एखादी व्यक्ती मेल्यानंतर संपूर्ण गावावरती शोककळा पसरायची, परंतु आज मात्र शेजारी माणूस मेल्यावर चोरून टीव्ही पाहणारी माणसं बघितली की मन विषण्ण होतं आणि मग म्हणावंसं वाटतं, असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले. कुणी मेले तरी डोळे नसतात ओले, कुणी मेले तरी डोळे नसतात ओले. आमचं सुखही संपलं, आमचं दुःखही संपलं, आमच्या सगळ्याच भावना संकुचित झाल्या. आमच्या आदर्श मानवी मूल्यांचं काय झालं? कुठे गेली आमची आचारसंहिता? मित्र हो, जगामध्ये चार प्रकारची माणसे असतात. वाट बघणारी, वाट शोधणारी, वाट दाखवणारी आणि वाट लावणारी. त्यापैकी नेहमीच यशाच्या दिशेने वाट दाखवणाऱ्या आणि माणूस पण हरवलेल्या या माणसांच्या गर्दीमध्ये आजही माणुसकी संपन्न असलेल्या बाबा आमटे, तात्या लहाणे, नाना पाटेकर यासारख्या लोकांकडे पाहिलं की मला माणुसकीचं दर्शन घडल्यासारखं वाटतं. परंतु दुसरीकडे मात्र 16 कुत्र्यांच्या जमावाला अन्नातून विष घालून ठार केले जातं. एक माणूस कुत्र्यांच्या समोर अन्न ठेवतो आणि त्यावर विश्वास ठेवून कुत्री ते विष घशातच घालून घेतात, तेव्हा आजपर्यंत आम्ही ज्या माणसांच्या सावलीमध्ये जगत आलो, त्या माणसांनीच आमचं अस्तित्व नष्ट केलं याची जरा सुद्धा कल्पना त्या मुक्या जनावरांना नसते. आणि मग कायद्यांच्या पुस्तकातील कायदेच नष्ट होतात की काय याची भीती आम्हाला वाटायला लागते. आणि मग हे ऐकून मन विषण्ण होतं आणि बहिणाबाईंचे शब्द आठवायला लागतात. बहिणाबाई असे म्हणतात की अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी झाला माणसाचा माणूस. अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्या परीस बर गोठ्यातलं जनावर, तुझ्या परीस बर गोठ्यातलं जनावर. गोठ्यातलं जनावर बर असं बहिणाबाईंचे शब्द मला आजही पटायला लागतात. कारण सिंह कितीही हिंस्त्र प्राणी असू द्या, त्याला कितीही भूक लागू द्या, तो आपल्या जातीतील सिंहाची हत्या करत नाही. मग माणूसच इतका निष्ठुर का? माणूस म्हणतोय कसा, जग बदललंय. पण काय बदललंय या जगात? मिठाने आपला खारटपणा नाही बदलला, मिरचीने आपला तिखटपणा नाही बदलला, साखरेने आपला गोडवा नाही बदलला, अग्नीने आपला जळण्याचा गुणधर्म नाही बदलला आणि पाण्याने आपला विझवण्याचा गुणधर्म नाही बदलला. बदललाय तो फक्त माणूस आणि दोष मात्र अख्ख्या जगावर. म्हणून माझ्या भाषणाचा समारोप करताना मी एवढंच सांगू इच्छिते की डिजिटल इंडिया, फुकट वायफाय यासारखी लुसलुशीत स्वप्न जरूर पाहूया, पण जिवंत माणसाचं जगणं वास्तवात किती भयानक आहे ना हेही लक्षात घेऊया. चांगलं तेवढं बघूया, चांगलं तेवढं ऐकूया, नित्य नियमाने वागूया आणि शेवटी सर्वांना माणुसकी संपन्न होण्यासाठी मनापासून मनापर्यंत शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद.